नमस्कार। आज श्रावण कृष्ण एकादशी शक 1942 म्हणजेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। मी प्रवीण जोशी सादर करीत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। जिल्ह्यातील कोविड रुग्णासाठीच्या केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। आणि बाजारपेठांमध्ये गर्दी न करण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। कोरोनाच्या या संकटात प्रत्येकानं सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर देखील चतुःसूत्री दैनंदिन जीवनात अंगीकारली तर आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। भारतीय स्वातंत्र्याचा 74वा वर्धापन दिन समारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला। त्यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला। आपण कोरोनाशी सगळं बळ, आपली सर्व साधनसामग्री एकवटून लढतोय आणि मुख्य म्हणजे त्यात यशस्वी देखील होतोय। मुंबई, ठाणे तसंच MMR शहरामधील गेल्या काही दिवसांमधली आकडेवारी दिलासादायक आहे। नव्या रुग्णसंख्येचा आलक सातत्यानं खाली येतोय। त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट देखील वाढतोय। रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्यानं वाढतोय। मृत्यूदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा रोड, भाईंदर, भिवंडी अशा सर्व शहरामध्ये तसंच ग्रामीण भागात देखील कुठे 200 बेड्स, कुठे 700 बेड्स, कुठे 500 बेड्स अशा क्षमतेची रुग्णालयं उभारण्यात आली। लॉकडाऊनच्या काळात सुमारे 1,94,60,000 अन्न पाकिटांचं वाटप देखील करण्यात आलं। निर्बंध शिथिल होत असले तरी संकट टळलेलं नाही। एकीकडं दैनंदिन कामकाज सुरू ठेवणं आवश्यक आहे तर दुसरीकडे कोरोनापासून लोकांचं रक्षण करणं ही महत्त्वाचं आहे। जनतेनं या सर्व कामी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं। ध्वजारोहणानंतर शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयात काल रात्री ध्वजारोहण करण्यात आलं। सध्या कोरोनाच्या संकटामुळे अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करून परंपरा जपण्यात आली। 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीपासून आजपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत झेंडावंदन करणारी संस्था म्हणजे श्री हनुमान व्यायामशाळा। 1925 साली स्थापन झालेली हनुमान व्यायामशाळा गेली 95 वर्ष अव्याहतपणानं ठाणे शहरामध्ये लहान मोठ्या मुलामुलींना शारीरिक शिक्षण देते। लंगडी, खो खो, बास्केटबॉल, ॲथलेटिक्स आणि लहान मुलांसाठी बालभवन हे उपक्रम कायम तिथं चालू असतात।
श्री समर्थ सेवक मंडळ या 104 वर्ष कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य संस्थेची हनुमान व्यायामशाळा ही एक शाखा आहे। भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा केला जातो, पण ठाण्यामध्ये एक स्वातंत्र्य दिन असा आहे की तो आगळा वेगळा म्हणून लक्षात राहतो। गेली 50 वर्ष स्वातंत्र्य दिनाचं मूल्य जपत आणि पुरेशा गांभीर्यानं तो साजरा केला जातोय। 14 ऑगस्टच्या मध्यरात्री बरोबर 12:01 ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली जाते। हॉलमध्ये आणि अंगणात काळोख असतो, आजूबाजूचे दिवे मालवले जातात। अशा वातावरणात हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना मूक श्रद्धांजली अर्पण केली जाते। फटाक्यांच्या माळा, बिगुल आणि बँडच्या धूनवर देशभक्तीपर गीतं आणि लहान मुलांच्या हातून तिरंगी तसेच भगवे फुगे आकाशात सोडून स्वातंत्र्याचा उद्घोष केला जातो। ठाण्यात स्वातंत्र्य दिन शासकीय, निमशासकीय तसंच राजकीय पक्षाच्या कार्यालयातून साजरा होतो, त्याला किती कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतात हे सगळ्यांनाच माहिती आहे। शिवसेनेचं तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 70 हा स्वातंत्र्य दिन साजरा करणं सुरू करून त्याला वेगळाच अर्थ प्राप्त करून दिलाय। आज देखील तितक्याच उत्साहानं आणि पुरेशा गांभीर्यानं 14 ऑगस्टच्या मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व अधोरेखित होणार आहे। काल देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भर पावसात ध्वजारोहण करण्यात आलं। सध्या कोरोनाच्या संकटामुळे शासनाचे नियम पाळून हे ध्वजारोहण करण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेत महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। सकाळच्या सुमारास पाऊस असताना देखील या पावसात ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी ध्वजाला सलामी दिली, त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेऊन महापौरांनी त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी कोरोना विषयक असणाऱ्या सर्व शासकीय नियमांचं पालनही करण्यात आलं। जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। जिल्ह्यातील कोविड रुग्णांमध्ये ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली आहे। 1800 120 5582 या टोल फ्री क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध आहे। एखाद्या पालिकेत बेड उपलब्ध नसल्यास जिल्हा स्तरावरून दुसऱ्या पालिकेतील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची सुविधा यामध्ये आहे, यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे। टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। बेड उपलब्ध झाल्याबाबत रुग्णाला SMS द्वारे सूचनाही मिळणार आहे, त्यामुळे बेड अभावी उपचार न मिळण्याची समस्या दूर व्हायला मदतच होईल। जिल्हा स्तरावर तसंच प्रत्येक महापालिका आणि नगरपालिका स्तरावर 24 कंट्रोल रूम कार्यरत आहे। या ठिकाणी संपर्क साधावा असं आवाहन देखील पालकमंत्र्यांनी यावेळी केलं। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या प्रदर्शन आणि विक्रीचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आले। आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचं स्थान महत्त्वाचं आहे। याकरता जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना अवलंबण्याचं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं धोरण आहे। रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात आणि त्या औषधी गुणधर्मानं परिपूर्ण असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे। या रानभाज्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आदिवासी बांधवांचं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करणं याकरता रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आलं होतं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी
ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी कोरोना महामारीच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मानही करण्यात आला। राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या ठाण्यातील पोलीस अधिकारी संजय धुमाळ यांचा यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। तसंच वयाच्या 103व्या वर्षी कोरोनावर मात करून समाजासमोर एक उत्तम उदाहरण ठरलेल्या छाबरिया यांना देखील पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या। मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी तानसा आणि मुडकसागर धरणं भरून वाहण्याची शक्यता असून यामुळे आजूबाजूच्या 42 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तानसा आणि मोडकसागर ही दोन्ही धरणं कधीही भरून वाहण्याची शक्यता आहे। मोडकसागर या धरणाची भरून वाहण्याची क्षमता ही 163 मीटर असून सध्या धरणातील पाण्याच्या साठ्याची पातळी 159 मीटर इतकी झाली आहे। पावसाचा जोर पाहता या धरणातून कधीही पाणी ओसंडून वाहू शकतं तोच प्रकार तानसा धरणाबाबत असून तानसा धरणाची पाणी ओसंडून वाहण्याची पातळी 128 मीटर असून या धरणात सध्या 125 मीटर पाण्याची पातळी झाली आहे। पावसाचा जोर पाहता तानसा आणि मुडकसागर ही दोन्ही धरणं कधीही भरून वाहण्याची शक्यता आहे। यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंत्यांनी तानसा मुडकसागर धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या रहिवाशांना पुराची कल्पना देऊन सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय ठाण्यात आलाय। गुरुवारी संध्याकाळच्या सुमाराला मीना नाडमिकेरी नावाच्या 40 वर्षीय महिलेला भरधार कारनं धडक मारून सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची घटना सिद्धांचल पवार नगर इथं घडली। अपघातानंतर महिलेची विचारपूस न करता मुजोर कार चालकानं कारसह धूम ठोकली, मात्र कारची जोरदार धडक बसून देखील सुदैवानं महिला बचावली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून चितळसर पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत। पोखरण रोड नंबर 2 वडारवाडी इथं राहणाऱ्या मीना ताडमिकेरी या घरकाम करणाऱ्या महिला काम आटपून पायी घरी जात होत्या तेव्हा संध्याकाळी 6:15 सुमाराला सिद्धांचल फेज 6 रस्त्यावर अचानक पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या कारनं त्यानं जोरदार धडक दिली। धडक लागून कारच्या बॉनेटवर पडलेल्या मीना यांना कार चालकानं 50 मीटरपर्यंत फरफटत नेलं आणि पळून जाताना चालकानं कार उजव्या दिशेला वळवल्यानं मीना कारच्या बॉनेटवरून खाली कोसळल्या तर कार चालक घटनास्थळावरून कारसह पसार झाला। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ जखमी मीना यांना खाजगी रुग्णालयात दाखल केलं। कारची धडक बसून देखील मीना यांचा जीव बचावल्यानं देवतारी त्याला कोण मारी याचाच जणू प्रत्यय आला।
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चितळसर पोलिसांनी कारचा माग काढलाय अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी रोडे यांनी दिली. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाजवळ आणखी एक अपघात घडला. भरधाव कारची धडक बसून 17 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी कार चालकाला अटक केली. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शहरातील सर्व दुकानं आस्थापना सुरू करण्यात आले असून बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये असं आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केलंय. लॉकडाऊन काळात सम विषम तत्वावर दुकानं आस्थापना सुरू करण्यास परवानगी होती, मात्र 2 दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिनापासून सर्व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्व व्यवहार खुलं करताना गर्दीची ठिकाणं बाजारपेठा या ठिकाणी गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा अशा सूचना देण्याचं आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केलं होतं. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग समिती अंतर्गत अशा घोषणा देणं सुरू केलंय. सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 सत्रांमध्ये अशा जाहीर घोषणा महापालिकेतर्फे दिल्या जात असून गर्दी करू नये, मास्क लावूनच बाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे. ठाणे वार्तातर्फे यंदा हरितालिका पूजा विधी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. कोरोनाच्या काळात सध्या गुरुजी मिळणं कठीण होत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदापासून हा नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे. अनेक स्त्रियांची हरतालिका पूजेसाठी गुरुजी मिळत नाहीत ही तक्रार लक्षात घेऊनच आम्ही यंदापासून हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 2 वर्षापासून श्री गणेश पूजा आणि उत्तर पूजा या दोन्ही पूजांचं रेकॉर्डिंग यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोतच, त्याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं आता अनेकांच्या मागणीनुसार आम्ही यावर्षीपासून हरितालिका पूजाविधी हा नवीन उपक्रम देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून देतोय. ज्यांना हा पूजाविधी हवा असेल त्यांनी आम्हाला 9981842222 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा. हे तिन्ही पूजाविधी पूर्णतः विनामूल्य आहेत. आपल्या काही सूचना असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या मेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भारताचा 74वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठीचा केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आणि बाजारपेठांमध्ये गर्दी न करण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.